स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर सायबर गुन्हे शाखेतर्फे नागरिकांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे करण्यात आले आवाहन. फसवणूक झाली तर थेट पोलिसांना कळवण्याच्या दिल्या सूचना. नागपुरातील मनीष लेआउट इथे घरफोडी करणाऱ्या एकाला अटक तर दुसरा आरोपी फरार. आरोपी जवळून करण्यात आला तब्बल 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि विदर्भात अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झाली राखरांगोळी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. अभिनंदन, तुम्हाला 10 लाखाची कार मिळाली आहे किंवा तुम्हाला 1 लाखाची लॉटरी लागली आहे असे मेसेज आपल्याला दिवसातून कितीतरी येतात. आणि काही लोक याला बळी पडत स्वतःची कमावलेली सगळी रक्कम गमावून बसतात. असाच एक प्रकार कामगार नगर येथील व्यक्तीसोबत झाला असता त्याने थेट सायबर गुन्हे शाखेला फोन करून याबद्दल माहिती दिली. सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी हे उदाहरण देत नागरिकांना अशा कुठल्याही मेसेज किंवा पत्राला बळी न पडण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. और कुछ लोग फ्रॉड कर रहे हैं, अमेजॉन के नाम से कर रहे हैं. तो पूरा मामला क्या है मैं आपको विस्तार से बताता हूँ कि 2 दिन पहले 8 तारीख के दिन मुझे एक पोस्ट द्वारा, स्पीड पोस्ट द्वारा एक पत्र मिला. उस पत्र को मैंने जब खोला तो उसमें अमेजॉन का एक प्रिंटेड एक लेटर निकला और एक कूपन निकली. उस लेटर पे लिखा हुआ था कि आपको जो कूपन है उसको स्क्रैच करें. मैंने उस कूपन को स्क्रैच किया तो उसमें 7,50,000 रुपये का इनाम मिला, जिसमें उन्होंने कहा है कि हमने 8वीं सालगिरह मनाई है अमेजॉन के द्वारा, उसमें आपको ये प्राइज मिला हुआ है. और उस पत्र के अंदर 2 हेल्प नंबर दिया था, मोबाइल नंबर थे. तो जैसे मैंने ये खोला तो मुझे पुलिस की कुछ बातें याद आ गई. पिछले दिनों में पुलिस ने, नागपुर पुलिस ने इसके ऊपर में जन जागरूकता अभियान चलाया था और उसमें लोगों को समझाया था कि आपको कोई मोबाइल पे मैसेज आता है और बोला जाता है कि आपको लॉटरी लग गई है, कुछ पैसे भरना है GST के नाम पे. तो उनकी सारी बातें याद आने से मैं समझ गया कि ये फेक है. नंबर 2, जब मैंने इस पत्र को खोला, जब इसके दिए हुए नंबर पर संपर्क किया और उनको बताया कि साहब आपके तरफ से एक लेटर मिला है, तो उन्होंने मेरा कोड पूछा, कोड नंबर दिया हुआ था और बोला कि साहब आपको एक मैसेज आएगा, ये 7,50,000 रुपये की राशि जो है आपके बैंक में ट्रांसफ़र कर दी जाएगी, तो आप बैंक अकाउंट हमको भेजो. मैंने इंक्वायरी के उद्देश्य से बैंक अकाउंट नंबर उनको व्हाट्सएप द्वारा भेजा. तो उसी 10 मिनट के बाद में मुझे एक बैंक से एक मैसेज आया, जो वो मैसेज भी उनका फर्जी था कि 7,50,000 रुपया क्रेडिट हो गया है लेकिन किसी कारणवश एक पर्सन आपने उसका सर्विस टैक्स भरना है 7,500 रुपये, वो आपने भरा नहीं, तो आप ये भर दो, उसके बाद में ये राशि आपके अकाउंट में आ जाएगी. तो बहरहाल इंक्वायरी के उद्देश्य से जब मैंने उन पर संपर्क किया कि इस तरीके का मैसेज आया, तो उन्होंने बोला कि हम आपको अकाउंट नंबर दे रहे. पहले तो उन्होंने कहा कि 7,500 रुपये आप गूगल से पे करो. मैंने बोला मैं गूगल नहीं चलाता हूँ, आप अकाउंट नंबर भेजो, उस अकाउंट में डालेंगे. उन्होंने मुझे एक अकाउंट नंबर दिया, SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया का अकाउंट नंबर है, उसमें डालने के लिए बोला है. तो मैं ये बताना चाहता हूँ कि ये पूरा फर्जी वाला है. मैंने तो उनके अकाउंट में कोई पैसा डाला नहीं है, ये पूरा फर्जी वाला है. और लोगों से मेरी अपील है कि ये इस तरीके के पत्र मेरे को अकेले को नहीं आए होंगे, काफ़ी लोगों को दिया होगा. अगर ऐसे पत्र आपको आते हैं तो आप बिल्कुल सावधानी बरते और सतर्क रहे, इनके अकाउंट में कोई पैसा ना डालें, क्योंकि सारी जिम्मेदारी पुलिस की नहीं है, हमारी अपनी खुद की भी जिम्मेदारी है कि हम सतर्क रहें और जागरूक रहें. और इस खबर को लेने के लिए मैं VKB जो न्यूज़ चैनल है आपका भी धन्यवाद देता हूँ कि आपकी खबर को स्टेट बैंक संज्ञान में ले, क्योंकि ये अकाउंट नंबर जो है ये स्टेट बैंक का है, तो ये पता करें कि ये ब्रांच जहाँ की भी है वहाँ का इनका बैंक अकाउंट सीज करे. और अमेजॉन वाले से भी गुजारिश है कि उनके नाम से ये जो धंधा चल रहा है, जो लोग चला रहे हैं, उन पर कड़ी कार्रवाई करें और लोगों से अपील है कि वो जागरूक रहे. आम्ही दरवेळी
लोकांमध्ये जाऊन जनजागृतीचे कार्यक्रम करतो आणि याचाच एक फायदा आम्हाला आज ऐकायला मिळालेला आहे. एक कामगार नगर इथे राहणारे इसम आहेत, त्यांनी आम्हाला फोन केलेला होता की आम्हाला एक पत्र आलेलं आहे घरी आणि मोठ्या कंपनीच्या नावाने आलेलं आहे आणि तुम्हाला 7,500,000 रुपये बक्षीस लागलेलं आहे असं त्यावरती लिहिलेलं आहे. ह्या प्रकारचा मॅटर होता आणि त्यांनी सांगितलं की हा एक फ्रॉड आहे हे मी समजलं आपल्या भाषण ऐकल्यामुळे वगैरे, आणि त्यांनी ती गोष्ट आम्हाला सांगितली. तर आम्हाला हे सांगायचं आहे की अशा प्रकारचे फ्रॉड होऊ शकतात आणि होत आहेत की एखाद्या घरी एखादं पत्र येतं आणि त्या पत्रावर एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव असतं. ती कंपनी आपल्याला कदाचित म्हणू शकते की आपण एखादी गाडी जिंकलेली आहे किंवा 1 किलो सोन्याची बार जिंकलेली आहे किंवा कोणती एखादी महागडी वस्तू जसे की लॅपटॉप आहे किंवा एखादा महागडा फोन आहे असा तुम्हाला जिंकलेला मॅसेज येऊ शकतो. हा मॅसेज ऑनलाईन येऊ शकतो किंवा ऑफलाईन आपल्याकडे एखादं पत्र येऊ शकतं आणि या पत्रामध्ये एक मोबाईल नंबर दिलेला असतो आणि तो मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर हा ज्यावेळी आपण डायल कराल त्यावेळी तिकडून मधुर सुरुवात होईल आणि सांगण्यात येईल की लवकरात लवकर तुम्हाला एक अमुक टॅक्स भरायचा आहे. कोणत्या तरी एका टॅक्सचं नाव सांगतील आणि तो किरकोळ असा वाटेल. 10 लाखाची बक्षीस आहे तर 10,000 रुपये टॅक्स भरायला सांगतील, 7 लाखाचे ते 7,000 भरायला सांगतील आणि परत हा भरल्याच्या नंतरसुद्धा आणि पुढच्या वेळेला परत टॅक्स भरायला सांगतील. अशा प्रकारचा हा खेळ होतो आणि अनेकदा टॅक्स भरून 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 जोपर्यंत याचे पैसे संपत नाहीत समोरच्याचे तोपर्यंत वेगळे वेगळे गोष्टी सांगून ते बक्षीस आता तुमच्या साठी निघालेलं आहे, ते तुमच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलेलं आहे, बॉर्डरच्या पुढे येण्यासाठी आणखी टॅक्स द्यावा लागेल, हा तो तुमच्या अगदी शहरामध्ये पोहोचलेला आहे, मग तिथून सोडवण्यासाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारच्या त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये ते अडकवतात आणि पैशाची लूट करतात. तर एक वेळा जर आपल्याला एखादा टॅक्स सांगितला जातो त्याच्यानंतर परत एखादा टॅक्स सांगायला जातो त्याचवेळी माणसाने खरं तर सजग व्हायला पाहिजे. परंतु एखादी मोठी गोष्ट नजरेच्या समोर दिसली तर थोडं माणसाला भूल पडल्यासारखं होतं आणि त्यामध्ये ते अडकत जातात. 30 डिसेंबर रोजी सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मनीष लेआउटच्या एका घरातून रोख 1,18,000 रुपये, 4 मोबाईल फोन, 1 घड्याळ असा एकूण 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल 2 आरोपींनी लंपास केला होता. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी मात्र फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. निलेश रामप्रसाद शर्मा यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपी पंकज उरकुडे याला सायबर सेलच्या सहाय्याने अटक केली असून त्याचा साथीदार प्रणव ठाकरे हा फरार आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक कार, बरेच मोबाईल, लॅपटॉप आणि इतर सामानासहित एकूण 1,74,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले. सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दी एका चोराला अटक केलेला आहे ज्यांचा नाम पंकज उरकुडे आहे आणि त्यांचा जे मित्र आहे ज्यांचा नाम प्रणव ठाकरे आहे ते आता फरार आहे. त्या दोघांमध्ये त्या दोघातून 3 गुन्हे उघडकीस झालेले आहे ज्यामध्ये सोनेगावचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि बजाजनगरचा एक चोरीचा गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 1,74,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ज्यामध्ये एक कार आहे आणि मोबाईल फोन्स आहे, लॅपटॉप्स आहे, काही घरगुती चांदीचे सिक्के आहे आणि इतर ते मुद्देमाल आहे. या रुपयाचा यापूर्वीचा रेकॉर्ड आहे का? जे पंकज उरकुडे आहे त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण जे फरार आरोपी आहे प्रणव ठाकरे त्यांचा रेकॉर्ड आहे. त्यांच्यावर अगोदर पण चोरीचे, रॉबरीचे असे प्रकारचे गुन्हे दाखल आहे. हे जे आरोपी अटक केला आहे यांच्या उपर 363 सुद्धाचा मामला सुद्धा दाखल आहे, काय सांगते अब्दुल, काय माहिती आहे, काय घटना होती पूरी, काय सांगते? 363 बेलतरोडीचा गुन्हा दाखल होता ज्यामध्ये एका मुलीला, नाबालिग मुलीला त्यांनी किडनॅप केला होता, घेऊन गेले होते, त्यांना पण रेस्क्यू केलेला आहे आणि बेलतरोडीला ते हँडओव्हर केलेलं आहे. काही सॉक पाणी आहे कशासाठी चोरी करायच्या का सांगतो? ते यामध्ये जे प्रणव ठाकरे आहेत ते हॅबिच्युअल चोर आहे, ते नवीन नवीन मुलेला घेऊन चोरी करत आहे आणि जर ते त्याला अटक होणार आहे तर
त्यांच्यातून अजून काही गुन्हे उघडकीस होऊ शकत आहे. विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज नागपूरसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला तर काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची रब्बी पीक व भाजीपाल्याला मोठा फटका बसला असून पुढील 3 दिवस राज्यात हवामानाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पाठीमागे लागलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी पुन्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. नागपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात कडकडाटी वादळवाऱ्यासह पाऊस व गारांचा वर्षाव झाला. भंडारा जिल्ह्यातील खमाटा टाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतातील मिरची, गहू, वांगी, चना, टोमॅटो आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक नष्ट झाले असून शासनाने यावर तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. या रात्रीच्या अवकाळी पावसामुळे सर्व शेतामध्ये पाणी जमा झालेलं आहे, शेतातील पीक नष्ट झालेलं आहे. शासनाने ताबडतोब याकडे लक्ष द्यावे, याचे पंचनामे करावे, कारण का आमच्या खमाटा टाकळी या गावातील सतत 3 वर्षापासून नापिकी आहे. या ठिकाणी विजय वट्टीटीसारखे महान नेते येऊन गेले आहेत, तरीही दुर्दशा दूर झालेली नाही. शेतकरी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने ताबडतोब येऊन या ठिकाणी पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी अशी आपल्या या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. इतवारला जे पाणी आलेलं आहे, अवकाळी पाऊस म्हणतात त्याला, आमच्या शेतीमध्ये पाणी भरलेलं आहे. त्या पाणीमुळे आमच्या शेतकरी लोकांच्या फारच नुकसान झालेलं आहे. आणि आता काहीही मार्केटला न्यायचे आमच्याजवळ सोयी नाही आहे. आमच्या शेतामध्ये जे होते लावलेले सर्व नष्ट झाले आहेत अवकाळी पावसामुळे. आणि शासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करतानी ताबडतोब तातडीने याची चाचणी करावी आणि याचा पंचनामा करावे आणि याचा आम्हाला लाभ मिळावे. तर नागपूर जिल्ह्यातील दाहोदा ग्रामपंचायत अंतर्गत टुयापार, घोटी, जमुनिया या गावांमध्ये आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. या गावातील बऱ्याच लोकांच्या घरावर झाडे पडली तर चना, गहू, कापूस, तूर, पालेभाज्या, फळभाज्या या पिकांचे भरपूर नुकसान झाले. ऐन हिवाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. तर सकाळपासून झालेल्या या अवकाळी पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणातील थंडीतही वाढ झाली आहे. हैदराबाद येथील प्राणीमित्राच्या तक्रारीवरून राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या 58 उंटांना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. प्राण्यांना इतकी मोठी चाल देणे, सोबतच निर्दयी वागणूक देणे म्हणजे निर्दयीपणाचा कळस गाठणे व कत्तलीसाठी तस्करीचा आरोप प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी तक्रारीत केला होता. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केले आहे. तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत या 58 उंटांची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. या 58 उंट अमरावती जिल्ह्यातून पास होत आहेत अशी माहिती मिळाली. प्राणी काही प्राण्यांच्या वेलफेअर संबंधी जे काम करतात अशा संस्थांकडून माहिती मिळाली. त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत ही माहिती मिळाल्याने ते उंट डिटेन करण्यात आले. ते उंट धामणगावच्या गोशाळेत दाखल करण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आणि आता हे 58 उंट अमरावतीच्या गोशाळेत रवाना करण्याचे काम चालू आहे. ते धामणगावच्या गोशाळेतून निघून आता मांजरखेडजवळ पोचलेले आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ते इकडे अमरावतीच्या गोशाळेत पोचतील. ते उंट वाहून नेणारे टोटल 10 लोक आहेत आणि सध्या त्यांच्यावर आता धामणगावच्या गोशाळेतून अमरावतीच्या गोशाळेत आणताना त्यांच्याबरोबरचे राखण करणारे लोक आणि पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर आहेत. हां, बरोबर, 5 पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर पायी येत आहेत. आता धामणगावची आता ते जे चालत आहेत रोज 12 ते 14 किलोमीटर ते चालतात उंट. आणि मध्यंतरी आता त्यांचे जे रस्त्यामध्ये आहेत तर धामणगावच्या गोशाळेतून त्यांना ते चाऱ्याचा सप्लाय होत आहेत आणि जंगलातील ते हिरव्या झाडाचा पाला हे पण ते नैसर्गिकरित्या जे आहे त्यांचं खाद्य ते पण खात आहेत. आणि त्यांना पाण्याची पण व्यवस्था वाटेल धामणगावच्या गोशाळेमार्फत करण्यात येत आहे. पोलिसांनी धामणगावची गोशाळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करत आहे.
आणि चारा त्यांना पुरवण्यात येत आहे. राज्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्यात काही प्रतिबंध लावले आहेत. यात 15 फेब्रुवारी पर्यंत शाळा सुद्धा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा बंद करण्याच्या या निर्णयाचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन म्हणजे मेस्टाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे व इंग्रजी माध्यमांच्या शाळा कोरोना नियम पाळून सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालकही शाळा सोडून ठेवण्यासाठी खंबीरपणे सोबत असल्याचे मेस्टाच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाशी राणी पुतळ्याजवळ पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगितले. शिक्षण ही काही व्यवस्था होऊ शकत नाही आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील काय आणि शहरी भागातील काय विद्यार्थी शिकू शकत नाही. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण त्याचे कुठलेही फायदे आम्हाला फारसे दिसून आले नाही. हे अत्यंत तकलादू व्यवस्था होती पण त्यावेळेस दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे ती आम्ही ताकदीनं राबवण्याचा प्रयत्न केला. पण ही ऑनलाईन शिक्षण पद्धती ही फिजिकल शिक्षणाला प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला कधीही पर्याय ठरू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ता झालेलं नुकसान ते खूप मोठं आहे. ते भरून काढण्यासाठी आता अधिकचे प्रयत्न करण्याची गरज असताना पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे हे फारच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य खराब करण्यासाठीच असल्यासारखं वाटते आम्हाला. म्हणून आता शाळा आम्ही बिलकुल बंद करणार नाही अशा निर्णयापर्यंत आम्ही वर्धा जिल्ह्यातली मेष्टा संघटना आलो आहे. हो नक्कीच आम्ही जो आज घेतलेला निर्णय आहे या निर्णयाला आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलेलं आहे. त्या संदर्भातली निवेदनं आम्ही उद्या आणि परवा जिल्ह्यातल्या सगळ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं एक निवेदन म्हणून आम्ही कलेक्टरच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 13 शहरासह एकूण 23 मोठ्या गावांमध्ये भरणारे आठवडी बाजार रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील खामगाव शहरातील सर्वात मोठे असलेले गुरुवारला भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. तसेच व्यापाऱ्यांना आज बाजारात न येण्याच्या सूचना खामगाव नगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांना देखील कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात येत आहे. खामगाव शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी यांनी आपल्या इथं जे रविवार आणि गुरुवार हे 2 दिवस आठवडी बाजार भरतात ते बंद राहतील. त्यामुळे रविवार आणि गुरुवारी कुणीही आठवडी बाजारात विक्रेत्यांनी किंवा ग्राहकांनी जाऊ नये. तसेच आपल्या कोरोनाच्या आपल्याला यशस्वी लढण्याकरता सर्व नागरिकांनी
सार्वजनिक ठिकाणी वापरताना मास्कचा वापर करावा. तसेच जे सुपर स्प्रेडर आहेत शहरातील दुकानदार, फळ विक्रेते किंवा तिथं दुकानात काम करणारे मालक, नौकर या सर्वांनी RT-PCR टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. तसेच ज्यांनी लसीचे डोस घेतलेले असतील त्यांनी लसीचा पहिला डोस घ्यावा आणि ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे त्यांनी तो दुसरा डोस घ्यावा आणि आपण या कोरोनापासून आपल्या शहराला मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. भुसावळ शहरातील MIDC परिसरात असलेल्या रेल नीर प्रकल्पाजवळील F-21 या केमिकल फॅक्टरीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाल्याची घटना समोर आली असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे, परंतु याला अजून कुणी दुजोरा दिलेला नाही. आग लागताच कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने कामगारांसह नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली होती. नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीत कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची चर्चा आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ED च्या ताब्यात गेली असून बीड जिल्ह्यातील गुट्टे यांची योगेश्वरी हॅचरीज पोल्ट्री ED ने जप्त केली आहे. गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 335 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले जात आहे. ED ने यापूर्वी सुमारे रत्नाकर गुट्टे यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केली असून आता पुन्हा ED ने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गंगाखेड शुगर अँड एजन्सी मिलची सुमारे 100 एकर जमीन ED कडून जप्त करण्यात आली असून आता परळी अंबेजोगाई रोडवरील वरवाई गावातील योगेश्वरी हॅचरीज ही पोल्ट्रीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. गुट्टे यांना पुन्हा एकदा ED ने चौकशीसाठी बोलावलं होतं, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित झाले नाही. आमदार गुट्टे यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्ग झाल्यामुळेच ते ED समोर हजर राहू शकले नाही. उल्लेखनीय म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं व त्यांच्या मुलाचं नागपुरातही मेसर सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाचा व्यवसाय होता. अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ भागात सुनील हायटेकचे हे 3 मजली आलिशान कार्यालय सध्या बंद करण्यात आले असून ही जागा आता नागपुरात व्यवसायाने ठेकेदार असलेले अभि इंजिनिअरिंगचे विजय वर्गीय यांनी गुट्टे यांच्याकडून विकत घेतली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत ST संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही साधारण असाच मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांना लक्ष केले होते. ST संपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत, त्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानात जाऊन ST कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा का करत नाही, तुमच्यावर बडतर्फीची कारवाई होणार नाही असे त्यांना आश्वस्त करा, जेणेकरून चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. तसेच गोपीचंद पडळकर यांनी शेवटपर्यंत एकजूट कायम ठेवणाऱ्या संपकऱ्यांचे कौतुकही केले होते. राज्यातील संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एकजूट कायम ठेवल्याने सरकारला मिळणाऱ्या महसुलात घट झाली, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ST कर्मचाऱ्यांच्या संघटनाविषयी जाहीरपणे चर्चा करायला भाग पाडले असेही पडळकर म्हणाले होते. तर दुसरीकडे राज्यातील ST कर्मचाऱ्यांचा संप सोडवणे ही महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी असून त्यामुळे शरद पवार यांनी ST संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिले. पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे. याशिवाय शरद पवार हे महाविकास आघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते, त्यांना कामगारांची काळजी वाटणे साहजिकच आहे असे छगन भुजबळ म्हणाले. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने कोविड काळात शेकडो कोटींची लूट आणि कमाई केल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. घोटाळेबाज शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे लुटण्याचं साधन असून यामध्ये महापौर, स्थायी समिती अध्यक्ष किंवा पक्षाचे दिग्गज नेते या सर्वांचा सहभाग असून कोविड काळात यांनी महापालिकेची शेकडो कोटींची लूट केली व स्वतःची कमाई केली आणि या लुटीचं ट्रेनिंग देणारे स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव व पत्नी आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी हे पैसे लुटले असून हे पैसे लुटायचे आणि कसे पास करायचे यासाठी पवार, ठाकरे यांनी मंत्रालयात स्पेशल कार्यशाळा आयोजित केल्याचं दिसतंय.
त्यामुळेच अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी आणि आता यशवंत जाधव हे सगळेच अडकलेले दिसत आहेत. यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये उदयशंकर महावार आणि पियुष जैन या एजंटला दिले. यातील महावार कुप्रसिद्ध मनी लॉन्ड्रिंग करणारा एजंट आहे. यशवंत जाधव यांनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कंपनीच्या खात्यात 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले. या कंपनीचे 1 रुपयाचे शेअर्स ॲपल कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, गुडबॉर्न मर्चंटाईल प्रायव्हेट लिमिटेड, फुलवारी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, स्वर्णभूमी वाणिज्य प्रायव्हेट लिमिटेड, निश्चया ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, अष्टविनायक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या 5 कंपन्यांनी 500 रुपये दराने विकत घेतले. यामध्ये प्रधान डीलर्ससह त्याचे शेअर्स घेणाऱ्या 5 कंपन्याही बोगस आहेत असा दावा सोमय्या यांनी केला. दरम्यान हे 15 कोटी रुपये प्रधान डीलरच्या खात्यातून यशवंत जाधव यांच्या खात्यात जमा झाले. यापैकी यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटी रुपये, यामिनी जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, निखिल यशवंत जाधव यांच्या खात्यात 50 लाख, यतीन यशवंत जाधव यांच्या खात्यात 50 लाख, निखिल यशवंत यांच्या कंपनीच्या खात्यात 3 कोटी रुपये, त्याच्या दुसऱ्या कंपनीत 2 कोटी रुपये, त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 5 कोटी रुपये जमा झाले. यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे UAEला पाठवले. उद्धव ठाकरे यांना मानलं पाहिजे, कारण हा नवीन प्रकार शिवसेनेत सुरू झाला असून माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना पैसे येत आहेत. यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये दिले हे तपासात सिद्ध होत असल्याचाही दावा यावेळी सोमय्या यांनी केला. तसेच स्थायी समिती अध्यक्षाबरोबरच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला. डिपार्टमेंट ऑफ कंपनी FS मध्ये पेडणेकर यांनी डॉक्युमेंट फाईल केले आहेत. यामध्ये पेडणेकर यांच्या मालकीच्या एका कंपनीने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अखत्यारीत कोविड सेंटर चालविण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं, जी कंपनी स्वतः पेडणेकर यांचीच आहे. कोविड काळात 3 वर्षात महापौरांच्या कंपनीचे टर्नओव्हर सुमारे 1 कोटी रुपये कसं राहिलं, कोविड काळात मुंबई महापालिकेचं महापौरांच्या कंपनीला किती काम देण्यात आलं, तसेच कोणत्याही प्रकारच्या निविदा आणि निकष न लावता वरळीचे पालकमंत्री असताना महापौरांच्या कंपनीला कंत्राट कसं दिलं याचं उत्तरही सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांना मागितलं. तसेच जे कोविड सेंटर सुरू झाले नाही त्यांनाही कोट्यावधीचं पेमेंट झालं असा आरोपही सोमय्या यांनी केला. कोविड काळातील या सर्व कंत्राटाची विशेष चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सोमय्या यांनी केली. तसेच कोविड हे लोकांना लुटण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी आहे का असा सवाल करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.